शरद पवार का नारा का नारा है हर किसान हमारा है शरद पवार का नारा है हर किसान हमारा है भारत कृषि प्रधान देश है आणि भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर आपली आर्थिक उलाढाल होते शेतकरी हा निसर्गाने पिचलेला असतो त्याला निसर्गच अनियमिततेमुळे तो खचलेला आहे अशा काळामध्ये त्याला साथ देण्याची भारतातील प्रत्येक पक्ष प्रमुख पक्षाची जबाबदारी आहे आज केंद्र सरकारने जे शेतकरी विरुद्ध धोरण अवलंबले शेतकऱ्याच्या विरोधात जे कायदे केले त्या कायद्याचा निषेध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं हे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आंदोलन आम्ही करतो भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचं नेतृत्व करत आहेत त्या सरकारने शेतकऱ्याच्या हितासंत कायदा पास केला आणि त्या शेतकऱ्यांच्या उत्पादन शक्तीला मानाला रास्त भाव मिळावा ही मागणी गेली कित्येक वर्ष सरकारकडे होती पण या संबंधाने कायद्यामध्ये तशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना तशी दुरुस्ती केली नाही शेतकऱ्याच्या हिताचा कायदा नाही आणि देशातला विशेषतः पंजाब हरियाणा चंदीगड या परिसरातले शेतकरी गेले 8 दिवस दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत रात्रंदिवस तिथे थंडीत बसून आहेत पण देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्याकडे बघायला वेळ नाही आणि म्हणून तिथे आंदोलन करत असताना शेतकऱ्याच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचा निर्णय शरदचंद्रजी पवार यांनी केलेला आहे महाराष्ट्राचा शेतकरी शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहोत आम्ही या जिल्ह्यातले या शहरातले आमचे नेते बाळाजी जाधव संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात चाललेल्या त्या धिक्कार आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि BJP सरकारचा धिक्कार करतो आम्ही या निमित्तानं आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचा आवाज केंद्रामध्ये पाठवा या भारतामध्ये जर शेतकरी आपलं काम नाही केलं आपलं उत्पन्न जाय उत्पन्न नाही केला तर सर्व भारतामध्ये उपाशी महाराष्ट्राची सण आपण टाळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपण साथ दिलं पाहिजे पण ह्या मोदी सरकारला बिलकुल त्यांचं कळवळ नाही आहे कारण तो मोदी शेतकरीच नाही आहे तो व्यापाऱ्यांचा विचार करणारा हा मोदी आहे त्या मोदी सरकारला आपण मी आणि माझे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते त्यांचा धिक्कार करतो माननीय शरदचंद्रजी पवार हे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची जाण त्यांना आहे शेतकरी कशा पद्धतीनं आपलं जीवन जगतात त्यांना पूर्णपणे जाणीव आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दिल्लीमध्ये जे काही आंदोलन करतात त्या आंदोलन करण्यासाठी पाहण्यासाठी सुद्धा या मोदी सरकारच्या नेत्यां लोकांना वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी जर जात असतील तर या भारतामध्ये अनागोंदित माजल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही त्या सारे महाराष्ट्रातले सर्व राष्ट्रवादी पक्षाचे आपल्या सोलापूर शहरातले सर्व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी वगैरे सर्वजण या शेतकऱ्याच्या विरोधात जे काही चाललेलं आहे BJP सरकारचा त्याला आम्ही धिक्कार करण्यासाठी त्यांचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि हा आंदोलन जर वाढवायचं नसेल तर निश्चितच त्या मोदी सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सर्व मान्य केलं पाहिजे शेतकऱ्याच्या विरोधात जे काही कायदा केलेला आहे तो रद्द केलाच पाहिजे जर नाही केला तर याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला म्हणावं लागेल कारण एक मोठी निर्णय शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलेलं असून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जे मोठं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कुठं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून आणि या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व कारक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करून त्यांना पाठिंबा देत असो या ठिकाणी मी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून भाजपा सरकारला सांगू इच्छितो भाजपाच्या सरकारच्या जे काही खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये काम पाहत आहेत त्या खासदारांनी स्वतःच्या शेतीमध्ये जर शेती नसेल तर शेती घेऊन शेतीमध्ये तरी कष्ट करावं जेणेकरून त्यांना शेतकऱ्याचा कळवळा काय असतंय त्यांना कळू दे आणि आता देशाची जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना उखळून फेकल्याशिवाय राहणार नाही लोकप्रधान न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है जिस तरीके से देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस
कांग्रेस की जानिब से आंदोलन किया गया है। जिस तरह दिल्ली में किसानों पर जुल्म किया जा रहा है और उनकी मांगों को रद्द किया जा रहा है, बीजेपी सरकार के खिलाफ ये एक बहुत बड़ा मोर्चा, ये बहुत बड़ा आंदोलन माना जाएगा। लोकप्रधान चैनल से सब एडिटर डॉक्टर और मेरे साथ कैमरामैन फैयाज भाई शेख, पल पल की खबर, लोकप्रधान न्यूज चैनल। Exploring Education for the Innovative Pharmacist. HSMN Educational Trusts, GP College of Pharmacy. Recognized by Government of Karnataka and approved by Pharmacy Council of India, New Delhi. Affiliated to Board of Examining Authority, Bangalore. Diploma in Pharmacy Course. Admissions open for 2020 and 2021. In college, well-equipped labs, experienced and PG qualified staff, hostel facility for boys and girls. For admission details, contact Bashir Kotwal, founder president, GP College of Pharmacy. GP Medical branches of Netmeds Pharmacy. Online joints netmeds.com. Ek kadam aapke dar tak. Sabhi tarah ki branded dawaiyan milengi. Saath hi mein free home delivery. Phone aur WhatsApp ki facility bhi. सभी ब्रांडेड दवाइयों पर 15% डिस्काउंट और सभी तरह के प्रोडक्ट्स भी मिलेंगे। 100 साल से ज्यादा फार्मा एक्सपीरियंस, 3 लाख से ज्यादा ग्राहकों का भरोसा। हमारा पता, नेडमेड्स फार्मेसी, शॉप नंबर 6, दारुसलाम अपार्टमेंट, कमरुनिसा उर्दू स्कूल के करीब, 127 सिद्धेश्वर पेट, सोलापुर। मोबाइल 9421020344।